दोन छोट्या फुलपाखरांनी गरजेपेक्षा जास्त पंख फडफडवले। रान बाजार या सिरीजच्या टीझरनं प्रेक्षकांच्या भुया तर उंचावल्या होत्याच। मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल। मी भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता आपल्या लाडक्या अभिनेत्रींना बोल्ड अवतारात पाहून प्रेक्षकही अवाक झाले। काल प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनं चांगलाच धुमाकूळ घातला। या वेब सिरीजच्या ट्रेलरला काही तासातच लाखो व्ह्यूज मिळाले। त्यांच्या कंपनामुळे मोठं वादळ तयार। रेगे ठाकरे असे ज्वलंत आणि संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालेत। रान बाजार नावाची एक जबरदस्त वेब सिरीज ते आपल्यासाठी घेऊन येत आहेत। प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा अभिनय असलेले दोन टीजर शेअर केल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती या सिरीजच्या ट्रेलरची। यात या दोघी सोडून बरीच तगडी स्टारकास्ट पाहायला मिळतीये। अभिनेत्री उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे असे आघाडीचे कलाकार या सिरीज मध्ये दिसणार आहेत। काय वाटेल ते कर, पण 24 तासाच्या आत मला ती पोरगी हवी, दॅट्स ऑल। अभिनेत्री उर्मिला कोठारेचा लुक आलाय समोर। उर्मिलाने इंस्टाग्रामवर रान बाजार या सिरीजचा एक पोस्टर शेअर केलाय। यामध्ये ती कोणत्या भूमिकेत आहे ते अद्याप स्पष्ट झालं नाहीये। प्राजक्ता आणि तेजस्विनीच्या लुक नंतर उर्मिलाही बोल्ड भूमिकेत दिसणार का याकडे सध्या प्रेक्षकांचं लक्ष आहे। जर उर्मिलाने या वेब सिरीज मध्ये बोल्ड भूमिका साकारली तर ही तिची पहिलीच वेब सिरीज असेल। पण ट्रेलर मधून तिचा कोणताच लुक अजून बोल्ड दिसलेला नाहीये, त्यामुळे ती तिचा बोल्डनेस तिच्या अभिनयातून दाखवणार आहे। साहेबांनी यंदा निवडणुकीचं तिकीट दिलंय त्यांना। या वेब सिरीजच्या पोस्टर लॉन्च नंतरही सिरीजच्या नावावरून अनेकांना प्रश्न उपस्थित झाले होते। रान बाजार हे नाव अनेकांना खटकलं। या ट्रेलरवर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत। टीझर प्रमाणे ट्रेलर सुद्धा जबरदस्त आहे। जेव्हा एखाद्या वादळाची सुरुवात होते तेव्हा त्या वादळालाही कल्पना नसते, त्याची दिशा कोणती। मकरंद अनासपुरांचा लुकही जबरदस्त दिसतोय। आशा आहे की त्यांच्या कलाकारीचा एक उत्तम भाग पाहायला मिळेल। रान बाजार येत्या 20 मे पासून OTT प्लॅटफॉर्म म्हणजेच प्लॅनेट मराठीवर प्रेक्षकांना भेटायला येणार आहे। अशाच आणखी नवनवीन अपडेटसाठी मराठी कला विश्वातील ऍक्टर ऍक्ट्रेस यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज मराठी व्हायरल स्टार्स। कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स।